साहेब, मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही दिरंगाई होत आहे, सरकार ठोस पावलं उचलत नाही आहे, काय सांगाल? मराठा समाजाचं आरक्षण असेल, मराठा समाजाला आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्यानंतरची नोकर भरती असेल, प्रवेश असतील किंवा अन्य सोयीसुविधेचा विषय असेल, या सगळ्यांच्याबद्दल माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली, माननीय अशोकराव चव्हाणांच्यासोबत बैठक, निर्णय खूप चांगले झाले चर्चा करून, पण त्याची अंमलबजावणी मात्र शून्य आहे, शून्य अंमलबजावणी आहे. मला उद्धवजी ठाकरे यांचं मोठं आश्चर्य वाटतं आहे की सगळ्या गोष्टी बैठकीमध्ये मान्य झाल्या असताना ते अंमलबजावणी का करत नाहीत, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग मला नेहमी आम्ही जी बोलतो आहे की ते मग मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक मराठा समाजाला अशा पद्धतीची सापत्नपणाची वागणूक देतात का? मला असं वाटतं आहे की याच पद्धतीची जर यांचे वागणूक राहिली मराठा समाजाच्याबद्दल दृष्टिकोन, तर आगामी काळामध्ये मराठा समाजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनांची तयारी करावा लागेल किंवा रस्त्यावर यावा लागेल. साहेब, 10,000 असं आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सातत्यानं नात्यागोत्याच्या मध्येच गुरफटलेलं राजकारण आहे, आणि त्या नात्यागोत्याच्या अवतीभोवती सगळ्या लोकाला फिरवायचं हे गेल्या अनेक वर्षापासूनचं राजकारण सुरू आहे इथल्या प्रस्थापित घराण्यांचं. मग भावाभावाचं राजकारण इथं झालेलं आहे, चुलत्या पुतण्याचं राजकारण झालेलं आहे, आता बहीणभावाचं राजकारण सुरूच आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण इथं सुरूच आहे. याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे, कार्यकर्ता भरडला जातो आहे, आणि विकास बीड जिल्ह्याचा मात्र वर्षानुवर्ष तो तसाच बाजूला पडलेला आहे.